जीवन स्मरण लेले राम। आपला विषय काय चाललेला आहे? आपल्याला कर्म मार्ग हा भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग आहे। आपल्याला ज्ञान मार्ग नाही, योग मार्ग नाही, भक्ती सुद्धा इतकी सोपी नाहीये। आणि त्याच्यामध्ये प्रेम हे प्राधान्य आहे। प्रेम हे जर प्राधान्य असेल तर आपल्याला खरं प्रेम आहे का? भगवंताजवळ निस्वार्थी प्रेम पाहिजे, तसं प्रेम आपल्याजवळ आहे का? नाही। मग आज आपल्याला शक्य असेल तर कर्म मार्ग, असा आपला विषय चाललेला। आता परवा आपलं बोलणं झालं याच्यावर, आज एक मी निराळ तऱ्हेनं नवीन तऱ्हेनं आपल्याला सांगतो कर्म कर्म काय। समजा मी तुम्हाला विचारलं, कॉल तुम्ही कोण? मी पोलीस ऑफिसर आहे। अहो तुम्ही कोण? मी डॉक्टर आहे। तुम्ही कोण? मी इंजिनियर आहे। तुम्ही कोण? मी पुजारी आहे। म्हणजे मी जे कर्म करतो त्या कर्माशी मी तादात्म्य होतो। बघा, मी आपल्याला सांगितलं ना, नवीन तत्वज्ञानाचं जे मला महत्त्व वाटतं ते हे, दी ह्युमन सिच्युएशन, माणूस जे जीवन जगतो ते जर समजलं ना तर परमार्थ कठीण नाही। बर, मी भाऊसाहेब होते सांगितलं ना, त्यांची मी दाढी करीत असे, तर काय व्हायचं? तो हजाम काही याच्यावर यायचा नाही, वेळेवर यायचा नाही। एक बदरी म्हणून हजाम होता, बरोबर का? तो लगेच यायचा नाही, तो सोळा आठवून यायचा, आणि यांना मग 10 वाजता स्नान करायचं असायचं, त्यामुळे पंचायची। तर मी म्हणलं, बाबसाहेब मी तुमची करतो। अरे म्हणलं, हे काय, बरं का? मी करीत असे त्यांची। मला जो कोणी विचारलं की तुम्ही कोण, मी काय हजाम म्हणत नाही। आपण रोज आपली दाढी करतो, आम्ही करीत नाही, पण तुम्ही करता, पण तुम्ही हजाम होता का? बघा फरक, बरं का? लुक एट द डिफरन्स। तत्वज्ञान कसं आहे ते बघा। म्हणजे एक माणूस जे व्यावसायिक कर्म करतो त्याच्याशी तादात्म्य पावतो, म्हणजे माणसामध्ये काय शक्ती आहे? तो जे कर्म करतो त्या कर्माशी तादात्म्य होण्याची शक्ती आहे, है ना? हे उघड आहे। अहो काय सांगू आपल्याला, महाराजांचे शिष्य होते, बरं का, पाठक मास्तर म्हणून त्यांच्या दारा गोंधळा, पहिल्यांदा ते गोंधळास राहायला आले बघा, बाकीचे नंतर आहे, पंच सुद्धा नसे। पण त्यांच्या दारावर एक पाटी होती, रिटायर्ड सब पोस्ट मास्तर अशी पाटी होती, गोंधळात मोठाच माणूस तो त्यावेळेला, हो बरं का? तेव्हा महाराजांनी त्यांना विचारलं की मास्तर किती वर्ष नोकरी झाली? 32 वर्ष नोकरी झाली म्हणाले। आता काय करता? आता काही नाही म्हणले, जे आपलं आहे जग बीप करतो, बरं का? पाटी काय लावली म्हणले दारावर? बघा, ही दिसायला किती साधी गोष्ट दिसते, सब रिटायर्ड सब पोस्ट मास्तर। आता कोणी विचारतोय का? अहो मोठ्या मोठ्या लोकांना विचार, रिटायर्ड राज्यपाल असतात की नाही का, कोणी विचारतोय त्यांना? याचा अर्थ असा, माझ्या मनामध्ये का कोणत्या कर्माशी तादात्म्य होणं आणि न होणं माझ्या हातात आहे। हे वर्ग घेते असं समजू नका, थोडस कठीण आहे पण लक्षात घ्या। बर, बाकीचं माझ्या अंगी कर्माचं एक तादात्म्य आहे का? आहे। एक माणूस आहे, त्याला 2 मुलं आहेत। मी बाप आहे तो विसरतो का? नाही विसरत। बरं, हा कसा आहे? हा सुद्धा संबंधच आहे। जसा तो माणूस इंजिनियर असणं म्हणजे समाजाशी एक विशेष संबंध आहे, तसाच हा आहे। म्हणजे तो इंजिनियर असून सुद्धा बाप असू शकतो, मग यातलं खरं कोणचं? मग हा खरा कोण आहे? ह्याला एक उत्तम उदाहरण सांगतो आपल्याला। बाबा इथे मोठे लेखक मेले ना, त्यांची सून माझ्याकडे 5 वेळा आली। तेव्हा सकाळी नोकरीला जायची, संध्याकाळी 8 वाजता यायची, 2 मुली घरामध्ये। तेव्हा ती रविवारी एकदा इकडे निरूपणाला आली, बरं का? तेव्हा ती मला फोन करून काय सांगू लागली, पुढच्या रविवारी काय मी येणार नाही, माझी अपेक्षाच नाही,
आपलं तत्व आहे, कोणाला बोलवायचं नाही, आलेल्याला नाही म्हणायचं नाही, आपलं मामलं उलं आहे. तर पण मी म्हणलं बा तुम्ही येणार नाही नाही आत काय आहे, पण का येत नाही? तर मला माझ्या दोन मुली मला काय म्हणतात, एवढी तरी तू आमच्या वाटेला आई म्हणून येत नाहीस बरं का, सकाळी जाते संध्याकाळी येणार, आल्यानंतर थकून येणार, मग कसं तरी वाचवायचं खाल्लं पडले. आणि रविवारचा एक दिवस त्या दिवशी सुद्धा तू आई म्हणून आम्हाला वाटायला येत नाही. तर मी त्यानं काय म्हटलं, मग तुम्हाला महत्व कोणचं आहे, नोकरीचं आहे का आईपणाचं आहे? सांगता येईल ना उत्तर? आईचं नाही म्हणावं तरी पंचायत, आहे म्हणावं तरी पंचायत, नाही का? माझ्या सांगण्याचा हेतू तुम्हाला काय आहे, आपण आपल्या गुरुचं शिष्य म्हणवतो बरं का, आणि कोण आहे तुम्ही? अरे मी इंजिनियर आहे, मग सुतार आहे, मी मजूर आहे, मी शिष्य आहे हे का लक्षात राहत नाही? आलं ना लक्षात आपल्या? म्हणजे आमचा सगळा जर भ्रम असेल, याला शंकराचार्य भ्रम म्हणतात, मी जो नाही तो मी आहे याचं नाव भ्रम बरं का. अतस्मिन तद्बुद्धी अध्यासो नाम आचार्यांच्या ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये अथवा तो ब्रह्मजिज्ञासा यावर अध्यास भाष्यामध्ये जगप्रसिद्ध आहे ते व्याख्या केलेली अध्यासाची, म्हणजे भ्रम. अध्यास म्हणजे जे नाही जसं नाही तसं ते आहे हे समजणे याचं नाव भ्रम. म्हणजे मी इंजिनियर नाही आहे, मी खरा बाप नाही आहे, मी पुरुष नाही आहे, मी कोणीच नाही आहे, म्हणजे देहाशी संबंध जो आला तो मी नाहीच आहे, मी निरायाच आहे. आणि तुकाराम महाराजांचं म्हणणं असं आहे, किंवा जगात मी जन्माला आलो, कर्माच्या समुदायात मी जन्माला आलो, आई आहे बाप आहे, अहो असं आहे बघा, याचा परिणाम कसा होतो बघा बरं का. समजा तुम्हाला एकुलता एक मुलगा आहे आणि मुलगा गेला, दुःख होतो बाबा माझा मुलगा गेला, का होतो? कारण मी मला बाप समजलो, मी बाप खरा नाहीये हे माझ्यावर लादलेलं आहे. अलीकडे तो बाप मानित नाहीस की हो नाही घेतो, अहो कशाला, बरोबर आहे ना, चालू आहे ना, काय आहे? एखाद्या बापाचं मुलाचं जमत नसलं, हायकोर्टात अर्ज करतो की बा आय डिसओन दिस बॉय, म्हणजे माझी इस्टेट बिस्टेट याला मिळायची नाही, आहे ना, नाकारतात की नाही? डायव्होर्स घेतात म्हणजे काय, हा माझा पूर्वीचा नवरा असं म्हणायचं मग, किंवा ही पूर्वीची बायको, लक्षात राहत असेलच की नाही? म्हणजे माझ्या कर्माशी असलेलं जे माझे दादात्म्य आहे ते दादात्म्य मी विवेकाने निराळं करू शकतो. तर मग तुकाराम महाराज काय म्हणतायत, की जे माझ्या वाट्याला आलेलं आहे ते कर्म मी करीत असताना तुला माझा मला तुझा विसर पडू देऊ नकोस, हे शिकायचं आहे. आता बघा त्यांची ओळख कशी आहे ती, आला भागासी तो करी व्यवसाय, परी राहो भाव तुझ्या पायी, की हे बाकीचं सगळं आहे पण मी तुझा आहे हे मला विसरू देऊ नकोस. आणि मला आपल्याला म्हणायचं आहे, आपल्या जीवनामध्ये सगळं करावं का करू नये? मला तू घातलंच नाही याच्यात, का मी सगळं करीन? सगळं करीत असताना ही अंगावर झूल आहे हा खरा मी नाही हे लक्षात ठेवलेलं, याला काय करता येईल? हे जर मी विसरतो, भ्रमाचं मुख्य लक्षण असं आहे, हा भ्रम आहे ध्यानात राहत नाही बरं. जसं स्वप्न पडत असताना मला स्वप्न पडतं आहे हे ध्यानात ध्यानात म्हणजे जाण राहत नाही बरं का, हे माणसाला जाणीव राहत नाही. तसं व्यवहार करताना हा खरा मी नव्हे ही जाणीव राहत नाही, ती जाणीव म्हणजे भगवंताचं स्मरण आहे बर. मग याला काय करता येईल बरं का, एक समर्थांचं उदाहरण घ्या. त्यांचं की नाही एक अष्टक आहे ज्यातला एक श्लोक अतिशय प्रसिद्ध आहे, सदा सर्वदा योग तुझा घडावा, पण ते अष्टकच आहे. त्यात एक श्लोक आहे, मनी वासना भक्ती तुझी करावी बरं का, कृपारूपणे राघवे पुरवावी. समजा शब्द बघा बरं का,
वसावे मज अंतरी नाम घेता रघुनायका मागणे ह्याची आहे. आपल्याला घेण्यासारखी किती आहे, काय सुंदर आहे बघा. की माझी वासना आहे, माझं अडकलेलं आहे व्यवहारामध्ये. रिटायर्ड पोलीस ऑफिसर कोणी विचारतो, एक गमतच सांगतो, आम्ही यात्रेला गेलो होतो, तो अलाहाबादला तिकीटं काढायची होती, हरद्याची तिकीटं परत येताना. तेव्हा आमच्याबरोबर एक बापूसाहेब साठे म्हणून रिटायर्ड डेप्युटी कलेक्टर होते. अहो त्या काळात ब्रिटिशांच्या काळात केवढा अधिकार, त्याला प्रांत म्हणतात ना, फार मोठा अधिकार असतो सर्व दृष्टीने, पैसे खाण्याच्या दृष्टीने आणि लोकांचं बरं वाईट करण्याच्या, मोठा अधिकार असतो. तेव्हा नाही बापूसाहेब तसे नव्हते या शंका नाही, पण सांगतो. तेव्हा तो बुकिंग क्लार्क तिकीट देईना, तो म्हणाल खतम हो गया म्हणून, बरं का. आपण बरोबर ठेवतो, त्यांना काय एवढं हिंदी येत नसे. मी म्हणलं अरे भाई वो बुढा आदमी उसकू दे, नाही साहेब बोले खतम हो गया. तेव्हा बापूसाहेब म्हणाले मी कोण आहे तू ओळखतोस का, मी रिटायर्ड डेप्युटी कलेक्टर आहे म्हणून. अरे आयुष्य बोल से देखा म्हणाला, कृष्ण बाहेर म्हणला असं. म्हणजे मला रिटायर्ड असताना कोण विचारत नाही, पण रिटायर्ड झालं कोण विचारित नाही असं असून सुद्धा आतलं काही जात नाही ते. आणि इथे खरी खोच आहे, मी शिष्य आहे त्यांचा, रोज त्यांची पूजा करतो, त्यांची प्रार्थना करतो, भजनं करतो, सगळं असून सुद्धा त्यांना नैवेद्य दाखवतो, सगळं असून सुद्धा मी शिष्य आहे हे काही आज ठसत नाही. मग आता मी रिटायर्ड शिष्य आहे असं काही म्हणता येणार नाही. काय चमत्कार आहे बघा, लुक ॲट ह्युमन नेचर, माणसाचा तुम्ही स्वभाव बघा. म्हणजे मला परमार्थ का साधत नाही, नाही का. म्हणून तुकाराम बाबांचं किती परंपरा आहे, परी राहो भाव तुझ्या पायी. भाव म्हणजे काय, काय सुंदर आहे सांगतो. अरे गुरुदेव रानडे हेही संस्कृत पंडितच होते. भाव म्हणजे प्रेम म्हणाले, बरं का. त्यांचा अर्थ आणि तोही बरोबर आहे, मी सांगतो कसा तो, पण हा मूळ अर्थ नव्हे भाव शब्दाचा, आचार्याने बरोबर केलेला आहे. भू भवनम अस्तिता याच्यामध्ये आहे, भगवद्गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायाच्या श्लोकामध्ये. भाव म्हणजे भाव शब्दाचा मूळ धातू भू, भू म्हणजे असणे. म्हणून ते म्हणाले भू भवनम म्हणजे असणे म्हणजे अस्तिता, त्याच्या अस्तित्वाची जाणीव असणे म्हणजे भाव. बघा तुकाराम महाराजांनी कसं सांगितलंय, परी राहो भाव तुझ्या पायी, कि तू खरा आहेस, तुझं अस्तित्व खरं आहे, हे बाकीचं सगळं तात्पुरत आहे. महाराज फार दृष्टांत अप्रतिम सांग. काय सांगू तुम्हाला, एक श्रीमंताची बाई होती, ते म्हणाले एका समारंभाला कुठे जायचं होतं लग्ना बिग्नाला, तर तिने ठेवणीतले सगळे दागिने घातले आणि ती गेली आणि आल्यानंतर काढून ठेवली. तसं व्यवहार करताना जो भाग माझ्या वाटेला आलेला आहे, श्रीमंती असो गरीबी असो, मग तुम्ही सुतार असा प्रोफेसर असा काय तुमचा डॉक्टर असा, सगळं दागिने घालावे अंगावर, पण हे दागिने आहेत हा मी खरा नव्हे ही जाणीव ठेवून वागावं. काय महाराजांचं कौतुक आहे सांगू तुम्हाला. पुढे म्हणाले हेही करता येईल, पण माझ्या कुटुंबामध्ये मी नवरा आहे, बाप आहे, भाऊ आहे, आई आहे, नातू आहे, अमका आहे, हे विसरणं आणखी कठीण आहे. तुमची विद्या तुम्ही विसराल, एखादा विद्वान माणूस आहे आणि घरामध्ये नातू आहे तर हसून खेळून बोलेल, त्याच्याशी गोट्या खेळेल, म्हणजे तो विद्या विसरतो थोडीशी, म्हणजे ते सोपं आहे. बरं दुसरं असं आहे, घरामध्ये काय वाल मोलकरीण आली नाही, गधून भांडी करा करा, तेही मनुष्य करेल, पण मी विद्वान आहे हे विसरणं फार कठीण आहे. ते इतकं खोल गेलेलं असतं, त्याच्याकरता त्याच्या अस्तित्वाची जाणीव हाच उपाय आहे. कोण खरा तो आहे, बाकीचं असणं हे असणं नव्हे, हे दिसतंय, ते दिसणं खरं नव्हे, तोच खरा आहे. याला उपाय काय, हे आहे ना पुन्हा, जे आहे ना जे कधी नाहीसच होत नाही. आपल्या घरातलं एक वस्तू घ्या, अरे ते हे बंद करता येईल का, घर तोंडावरती उजेड येतो बघा. बरं शाबाश, बस सांगण्याचे तू काय, हे आपल्याला विसरता येईल,
पण मी जे खरं नाही ते आहे हे स्मरण जे आहे ते विसरता येणं कठीण आहे. मग त्याला उपाय काय? दोन उपाय आहेत. एक सज्जनाची संगत, तो सारखी जाणीव देतो. आमच्या इकडे ते असे, आता मी काही या महाराष्ट्रातला नाही आहे म्हणजे संस्थान वगैरे, पण तिकडे मोगलाईमध्ये काय असायचं, हे जे मोठमोठे नवाब असायचे ना, त्यांना जंग ही पदवी आहे, जंग म्हणजे लॉर्ड, बरं का. तेव्हा त्यांची जी मुलं असायची त्यांना काय म्हणे, बडे बाप के बेटे. हा, हे नाव आहे त्यांना. एखादा अधिकारी आला, कोण आहे भाई, बडे बाप के बेटे आहे, म्हणजे त्याला अपील नाही. सध्या तेच चालू आहे बरं का, आपण आपलं म्हणायचं. तर त्यांना शिक्षक असत, आणि ते बहुधा युरोपियन असत, युरोपियन लोक शिक्षक असत त्याचे, बरं का. तेव्हा राजपुत्रांना, या मोठ्या मोठ्या सरदारांच्या मुलांना, तर ते काय सारखं सांगायचे त्याचं कारण सांगतो. ज्या हायस्कूलमध्ये शिकलो त्याचं तिथे असा एक शॉक रॉस म्हणून होता, तो असाच या श्रीमंत लोकांच्या ना शिक्षक असे. तेव्हा तो बोलताना काय म्हणायचा, त्यांना अशी सारखी जाणीव द्यावी लागे, अरे तू राजपुत्र आहेस, तू राजपुत्र आहेस, हे तुला योग्य नाही, हा राजपुत्राचं काम नाही, असं सारखी जाणीव द्यावी लागले. तसं संतांच्या संगतीमध्ये, अरे तू भगवंताचा आहेस, तू भगवंताचा आहेस, तुला हे योग्य शोभत नाही, तर एवढ्या तेवढ्या गोष्टी रागावणं शोभत नाही, राग नाही जाऊ दे, एवढ्या गोष्टीला दुःख करणं शोभत नाही, हे तो शिकवत. म्हणजे काय, तू भगवंताचा आहेस, तू तुझ्या गुरुला शोभेन असं वागलं पाहिजे, ही सारखी जाणीव तो करून देतो. आणि आपल्या निरूपणाचा हेतू तो आहे. महाराजांना मी म्हटलं, माझा भाग सोडून द्या, पण निरूपणाचं कारण काय आहे, ते म्हणाले, मनुष्य सगळं कर्म करतो, पण ते कर्म म्हणजे सवय होऊन जाते, रुटीन बनत, बर. तसं होऊ नये, अरे हे कशा करता आहे, ही जाणीव संत आपल्याला देतात, म्हणून सत्संगती पाहिजे. पण सत्संगती सुद्धा पुष्कळ वेळेला पचन कठीण जात, बर का. ते तसंच आहे, तेच बोलतात ते सारखं. अशा पैकी होत ते इथे एक निसर्गदत्त म्हणून होऊन गेले, त्यांचे गुरु होते बर का, ते त्या याला राहत असत वारकेश्वरला, तिकडे कुठे राहत असत, ते त्यांच्या निरूपणात एकदा असं आलेलं आहे की म्हणाले, माझ्याकडे लोक ऐकायला येतात, ते धरूनच चालतात, मी काय सांगणार आहे ते म्हणले. आणि म्हणले, दरवेळा नवीन तरी काय सांगू मग, ते म्हणले, मग ऐकतात आणि आपले निघून जातात, दरवेळेला तेच सांगतात. म्हणून खरा जो सांगणार आहे ना, तो दरवेळा नवीन सांगेल, तोच विषय जरी असला तरी खरा शिक्षक तो आहे, असं मांडेल की अरे अरे तेच आहे, पण हे काय विलक्षण आहे असं आहे. एकदा काय झालं, इथे इथल्या एका सभेमध्ये या माणिक वर्माचं गाणं होतं, बरं का. त्या ग्रस्त टेप करायला बसला, टेप करायला बसल्यानंतर ते चालक जे होते ते काय म्हणले, अहो त्यांना विचारा, नाही तर म्हणले ते रागावतील, काही गवई रागावतात मला वाटतं असं, काय कुणा ठेवू बाबा, किंवा काय तुम्ही टेप करता म्हणजे माझ्या परवानगीशिवाय वगैरे. तर हे म्हणाले, बाई आम्ही टेप करू का, करा की म्हणाले, बरं का. तर त्या काय म्हणाल्या, मी तोच राग जरी गायले तरी म्हणले तसाच गाईन असं नाही म्हणाले, तुम्ही पूर्वी ऐकलं असलं तर नवीन तऱ्हेनं गाईन. ही जी क्रिएटिव्हिटी आहे, सर्जनशीलता आहे, ही सर्जनशीलता सत्पुरुषाच्या अंगी असते. म्हणून मी अनुभवाने तुम्हाला सांगतो, अरे तीन तप ऐकून सुद्धा आता काय सांगणार बुवा म्हणून लक्षात येत नाही, नवीनच काहीतरी सांगते, बरं का. म्हणून सत्पुरुषाची संगत पाहिजे, कधी कंटाळवाणी होणार नाही, आणि तो विषय इतक्या निर्णया तऱ्हेनं तुमच्या पचनी पाडेल की तो तागात नाही तुम्ही त्याच्याशी होऊन जा. पण अतिशय कठीण आहे सत्पुरुष संगत, फार कठीण आहे, मिळणं तर फारच कठीण आहे. त्याचं आम्ही बाह्यांग पाहणार नाही का, तो असं बोलतो. एक उदाहरण सांगतो गमतीचं आपल्याला, म्हणजे मला त्या मूर्खपणा असं वाटतो. मी पहिल्यांदा भटजू बापूंच्याकडे गेलो, तेव्हा आमचे मेहुणे होते, त्यांच्या बरोबर गेलो. तेव्हा त्यांचं नुकतं जेवण झालेलं होतं, त्यांनी बोल त्यांना बरं नव्हतं म्हणून बोलावलं होतं. आमचं मेहुणा डॉक्टर होता, त्याला बोलवलं गेलो आम्ही. तर ते बसले आणि त्यांची कंबर बिंबर काय दुखवते म्हणून त्याला इलाज चालू होता. तेव्हा तेवढ्यात एका माणसाने, नररावने, त्यांना कुठलेलं पान आणून दिलं, खैमत त्यात कुठून पान आणून दिलं. तेव्हा त्याने काय केलं, स्वतः थोडं घेतलं ना आम्हाला वाटलं, चार पाच लोक होते त्यांना वाटलं, त्यांनी एवढं. माझ्या मनात काय आलं, मी बीएल होतो बघा, तेव्हा हे साधू आहे त्यांनी पान खातात, आता काय करावं का, पान खाऊ नये त्यांनी. पण कसा विकल्प येतो सत्पुरुषाविषयी मला सांगायचं आहे आपल्याला, नाही का.
त्याच्या लकबी असतात ना वागण्याच्या बोलण्याच्या, त्या फार आता ह्युमन आहे हा, मानवी आहे तो, असं काय करता. पण लगेच बघा मनात येऊन गेलं, आता रे आम्हाला गुरुन खाल्लं हा, हे लग्नात ठेवा, नाही तू आपणच खाल्लं असंही नाही. सांगण्याचा हेतू काय तुम्हाला? सत्पुरुष भेटणं कठीण, त्याची योग्यता करणं कठीण, आणि धरून ठेवणं तर फार कठीण आहे. ही कृपाच आहे का? मग दुसरा उपाय काय? दुसरा उपाय असेल तर काय सांगू तुम्हाला? महाराजांनी सांगितला, मुंग्यांना आमंत्रण करावं लागत नाही. तुम्ही साखर टाका की मुंग्या आपोआप येतात. तसं भगवंताचं नाम जर घेतलं सत्पुरुष आपण म्हणून येतील म्हणाले, आणि तुमचं काम करतील. तेव्हा आपल्या कर्मामध्ये, आपल्या प्रपंचातल्या सेटअपमध्ये आज जो काय त्याची रचना आहे त्यामध्ये आपल्याला जर खरोखर त्या कर्मापासून बाजूला व्हायचं असेल तर आपण भगवंताच्या नामाला चिकटलं पाहिजे. नाम म्हणजे काय? त्याच्या अस्तित्वाची भावना. त्याने भाव शब्द वापरलाच आहे की तो आहे, तो आहे. मग अस्तित्वाची भावना कशी ठेवावी? की मी त्यांचा शिष्य जर असेल, शिष्यच व्हायला नको, अहो त्यांना ते हीच असते, कुठले शिष्य काय, पण मी त्यांचा आहे ना, मी त्यांचा आहे म्हणजे त्यांना शोभेल असंच मी वागलं पाहिजे. आणि शोभेल असं वागण्याकरता त्यांना जे अत्यंत आवडतं तेच मी करायला पाहिजे. ते असेल तर भगवंताचं स्मरण आहे, त्याला ते नाम असं म्हणतात. तेव्हा जर आपण नामाला खऱ्या अर्थानं धरलं तर सत्पुरुष आपण होऊन येतील, आपलं काम करतील. आता शेवटची गोष्ट म्हणजे काय होईल हा एक प्रश्न आहे ना. हे सर्व रचन करायचं कशा करता? तर असा आहे, तुम्ही बघा ते सेनापती बापट होते ना, त्यांचा सफाई एक काम असे, तेव्हा तीन चार त्यांचे शिष्यांबरोबर झाडू घेऊन रस्ते बिस्ते साफ करायचे, नाही का? तुम्ही मला खरंच सांगा, त्याचे फोटो काढलेले आहेत. तुम्ही आले रस्ता झाडला तर फोटो काढतील कोणी? नाही का? कोण विचारतोय मला सांगा, काय याचा अर्थ आहे? सोपं दिसतं दिसायला. कर्माला जी योग्यता येते ते कर्त्याने येते, कर्माने येत नाही. कर्ता कोण आहे? अरे महात्मा गांधी, ते बा रस्ता झाडतात का? महात्मा गांधी आणि हे बरं का? म्हणजे तुम्ही आम्ही सुपारी खातो, कोण विचारतो? लोकमान्य खात होते, लोकमान्य सुपारी खात आहे. एक आमचा मित्र होता, तो फार सुपारी खायचा, त्यांचं तेवढं तरी घेतो म्हणला, मी सुपारी खातो म्हणला. वा अरे कर्माची खरी योग्यता कर्मसाधच आहे, जो करतो त्यावर आहे. म्हणून मी त्यांचा आहे म्हणून जर राहिलो तर त्यांचा आहे म्हटल्यानंतर माझ्या प्रपंचाला जी योग्यता येईल ती तर वेळेला येणार, कारण आतमध्ये ते आहेत ना. माझ्या प्रपंचामध्ये त्यांना घातलं की करता तो आहे, तेव्हा त्यांचा मी आहे आणि मी हे करतो असं म्हटल्यानंतर त्याला केवढी योग्यता येईल, तेव्हा तेवढं आपण करायला पाहिजे.